आहे भामरागड तालुक्यातील चकमकीची घटना ताजी असतानाच काल रात्री नक्षलवाद्यांनी रस्त्याच्या कामावरील चार वाहनांची जाळपोळ केली आहे। या घटनेमुळे रस्त्याचे काम करणाऱ्या कंत्राटदाराचे लाखो रुपयांचं नुकसान झालंय। तर गेल्या महिन्यामध्ये नक्षली नेता सृजनक्का एका चकमकी दरम्यान पोलिसांकडून मारली गेली आणि या हत्येच्या निषेधार्थ नक्षलवाद्यांनी आज गडचिरोली जिल्हा बंदची घोषणा केली आहे। या बंदच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय महामार्गावर गजा मेंढीच्या त्रिशूल पॉइंटवर काल रात्री वाळू वाहतूक करणाऱ्या चार ट्रकला आग लावून पेटवून दिले। चारही वाहन गडचिरोली इथल्या एका वाळू कंत्राटदाराची असल्याची माहिती समोर आली आहे। तर तीन दिवसांपूर्वीच भामरागड तालुक्यामध्ये नक्षल पोलीस चकमकीमध्ये दोन जवान शहीद झाले होते आणि आता पुन्हा एकदा नक्षलवाद्यांकडून चाळपोळ करण्यात आली आहे। दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी संजय तुमराम आपल्या सोबत आहेत। संजय, काय सांगाल, नक्षल्यांकडून तीन दिवसांपूर्वीच एक चकमक झाली होती आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा जाळपोळ झाली आहे, काय अपडेट्स आहेत याविषयी? फरा एक लक्षात घेतलं पाहिजे की हा जो हे जे घटनास्थळ आहे हे धानोरा तालुक्यात आहे आणि छत्तीसगडच्या अगदी सीमेवर आहे। दुसरीकडे असं आहे की गेल्या महिन्यामध्ये नक्षल्यांची मोठी जी नेता आहे सृजनक्का ती एका चकमकीत ठार झाली होती आणि तिचं कुठेतरी बदला घ्यावा तिच्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून नक्षलवाद्यांनी आजचा दिवस निवडला जिल्हा बंदचा आणि हा जिल्हा बंद यशस्वी व्हावा त्याच्यामुळे लोकांमध्ये दहशत निर्माण करण्यासाठी म्हणून असे प्रकार केले जातात हा त्यातलाच एक प्रकार मानला जातोय। आणि दुसरी गोष्ट म्हणजे नक्षल्यांना हातपात करण्यासाठीचा शेवटचा महिना म्हणून मे कडे बघितलं जाते कारण याच्यानंतर पावसाळा सुरू होतो आणि त्यांच्या ऍक्टिव्हिटीज त्यांच्या कारवाया पूर्णपणे बंद होत असतात म्हणून या महिन्यात जेवढ्या शक्य होतील तेवढ्या कारवाया करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो। त्यातूनच दोन दिवसापूर्वीची एक चकमक आणि ही जाळपोळ निश्चितच। संजय, तुम्ही जसं सांगताय की मे महिन्यामध्ये नक्षल्यांकडून घातपात जास्त केला जातो, तर पोलिसांकडून तेवढी सतर्कता बाळगली जाते का, सुरक्षा बल तेवढे सतर्क आहेत का? आणि दुसरं म्हणजे ही जी जाळपोळ झाली त्यावेळेला तिथं कोणी उपस्थित होतं का? नाही, मुळात ज्यावेळेस जाळपोळ झाली त्यावेळेस तिथं कोणी नव्हतं, नक्षल्यांनी त्या पूर्ण परिसराचा ताबा घेतला होता, अशा वेळेस तिथं कोणी राहत नाही, ते त्यांना कारवाई करण्यासाठी तिथे कोणती आडकाठी नसते। दुसरी गोष्ट अशी आहे की या सगळ्या महिन्यामध्ये या सगळ्या परिस्थितीमध्ये पोलीस अतिशय दक्ष असतात कारण मागच्या वर्षी आपण पाहिलं 1 मे रोजी कुरखेडा तालुक्यामध्ये एका स्फोटामध्ये 15 पोलीस शहीद झाले होते। त्या घटनेनंतर पोलीस अधिक सतर्क झालेले आहेत, कुठेही गाफील राहता कामा नये त्यांच्या लक्षात आलेलं आहे। त्याच्यामुळे नक्षल शोध अभियान असो किंवा इतरही काही घडामोडी असो पोलीस अतिशय सतर्क राहून काम करत आहेत आणि इथे आता घटनास्थळी सुद्धा पोलीस जेव्हा पोहोचतील पूर्णपणे काळजी घेऊनच तिथपर्यंत पोहोचतील। संजय, आणखी एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे आज नक्षल्यांनी जिल्हा बंदची हाक दिलेली आहे, त्या पार्श्वभूमीवर काय हालचाली पाहायला मिळत आहे? हा जो जिल्हा बंद नक्षली घोषित करतात त्याचा शहरी भागात अजिबात कुठलाही परिणाम दिसत नसतो, फक्त अतिदुर्गम आणि दुर्गम भाग जे आहेत ज्या ठिकाणी नक्षलवाद्यांचा प्रभाव आहे अशा ठिकाणीच थोडाफार प्रभाव दिसून येतो, मात्र शहरी भाग असेल तालुक्याचे ठिकाण असतील अशा ठिकाणी याचा कुठलाही प्रभाव दिसत नाही। निश्चितच संजय, या विषयाचे अपडेट आपण तुमच्याकडून घेणार आहोत। दरम्यान ही दृश्य आपण बघता, एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत, जी जाळपोळ नक्षल्यांकडून झाली आहे त्याचीच ही दृश्य आपण बघताय। या चार वाहनांची जाळपोळ या नक्षलवाद्यांकडून करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये या गाड्यांचं प्रचंड नुकसान झाल्याचं देखील आपण पाहू शकतोय आणि जो कंत्राटदार या गाड्यांचा मालक होता त्याचं देखील लाखो रुपयांचं नुकसान झालंय।